दरम्यान ज्यांना अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी संधी देण्यात आली ते राजन साळवी कोण आहेत? रत्नागिरी जिल्ह्यामधल्या राजापूर मतदारसंघाचे ते शिवसेनेचे आमदार आहेत. 2009 सालापासून सलग 3 वेळेला ते राजापूर मतदारसंघातून निवडून आलेत. आमदार होण्यापूर्वी ते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राजन साळवी यांनी शिवसेनेसोबत उद्धव ठाकरेंसोबतच राहण्याचा निर्णय घेतला. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राजन साळवी यांची शिवसेना उपनेतेपदीही निवड करण्यात आली आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.